जालनामध्ये आतापर्यंत फक्त दोनशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यामध्ये यावर्षी वार्षिक सरासरीच्या बेचाळीस टक्के इतका पाऊस झाला आहे याचा फटका पिकांना बसतोय दुसरीकडे तलाव सुद्धा कोरडे पडू लागलेत जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी शेहेचाळीस प्रकल्पांची पाणी पातळी पंचवीस टक्क्यांवर आली आहे पावसाळ्याचे अडीच महिने उलटले आहेत मात्र अजूनही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडे रानातले पिकं कोमेजू लागलेत तर दुसरीकडे तलाव अशा प्रकारे कोरडे पडू लागलेले आहेत जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील पांगरीचा हा लघु प्रकल्प आहे साधारण दहा ते बारा गावांना इथून पाणी पुरवठा होत असतो मागच्याच वर्षी शंभर टक्के भरलेला हा प्रकल्प आता कोरडा आहे दूर जे पाणी दिसतंय ते मृत साठ्यात आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या गावचा पाणी पुरवठा बंद होऊ शकतो सर्वसाधारणपणे जालना जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे एकूण चौसष्ट लघु आणि मध्यम प्रकल्पापैकी जवळपास सेहेचाळीस प्रकल्पामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा कमी पाणी आहे तर सात ते आठ प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तर हातची जातच आहेत मात्र दुसरीकडे पिण्याच्या पाणीचं सुद्धा भीषण टंचाई जाणू शकते का अशी भीती आता वाटू लागलेली ला आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट